केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री रामदास कदम यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या वक्तव्याचा राजगुरुनगर येथे तरुणांनी मुंडन करीत निषेध व्यक्त केला आहे. आज कुठलाही नेता आरक्षणाबाबत बोलत नाहीये आणि हे दोन नेते जे आहेत ते बेतल वक्तव्य करतात हे आमच्यासाठी मेलेले आहेत, त्यासाठी आम्ही हे मुंडन केलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी माननीय जयरंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली वारंवार सभा होत आहेत, तरी या मराठा समाजाचा जो सभा जयरंग पाटील येत असल्यामुळे नारायण राणे आणि रामदास कदम वारंवार मराठा समाजाची दिशाभूल करून मराठा समाजाला नाराज करून कुठतरी वाद पेटवण्याचं काम हे दोन्ही डॉकी कुत्र करत असल्यामुळे आज मराठी क्रांती मोर्चा खेड तालुक्याच्या वतीने आम्ही मुंडन करत आहोत. नुकतीच राजगुरुनगर शहरात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा झाली. या सभेत मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. आपण सरळ मीडियाच्या समोर सांगणार, 22 तारखेपासून असं असं आंदोलन आमचं 24 तारखेच्या नंतर सुरू होणार आहे. फक्त एवढंच सांगतो, आंदोलन शांततेत होणार. हे शांततेचं युद्ध सरकारला पेलणार बी नाही आणि झपणार सुद्धा नाही. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच माजी मंत्री रामदास कदम यांनी मराठा समाजाबाबत बेताल वक्तव्य केलं. पण आज जरांगेंची जी माहिती आहे किंवा मागणी आहे की सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, माझी त्याला मान्यता नाही, मी त्याच्या विरोधातला आहे. मला त्या वादात जायचं नाही, मी एवढंच म्हणेन मराठा आणि कुणबी फरक आहे, एकच नाही आहेत. सन्माननीय जरांगे म्हणतात ना एकच आहेत, एकच नाही आहेत, काही गरज नाही. मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही, कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही. त्यांच्या या वक्तव्याचा राजगुरुनगर येथे 23 दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी बेमुदत उपोषणकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यावेळी मराठा तरुणांनी मुंडन करून तीव्र भावना व्यक्त केल्या. कशासाठी तुम्ही मुंडन केलं? मराठा समाजाला आरक्षण हे पाहिजे. आज कुठलाही नेता आरक्षणाबाबत बोलत नाहीये आणि हे दोन नेते जे आहेत ते बेताल वक्तव्य करतात हे आमच्यासाठी मेलेले आहेत, त्यासाठी आम्ही हे मुंडन केलेलं आहे. या ठिकाणी नारायण राणे व रामदास कदम यांनी जे वक्तव्य केलंय त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि ते मराठा समाजासाठी आम्हाला या ठिकाणी मेलेले आहे, त्यानिमित्त त्यांचा या ठिकाणी दशक्रियानिमित्त आम्ही या ठिकाणी मुंडन केलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी माननीय जयरंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली वारंवार सभा होत आहेत, तरी या मराठा समाजाचा जो सभा जयरंग पाटील येत असल्यामुळे नारायण राणे आणि रामदास कदम सरकारला ऐकत नसल्यामुळे नारायण राणे आणि रामदास कदम वारंवार मराठा समाजाची दिशाभूल करून मराठा समाजाला नाराज करून कुठतरी वाद पेटवण्याचं काम हे दोन्ही डॉकी कुत्र करत असल्यामुळे आज मराठी क्रांती मोर्चा खेड तालुक्याच्या वतीने आम्ही मुंडन करत आहोत.